मला असं वाटतं की हिंदू समाजाने असा सुद्धा विचार केला पाहिजे की प्रत्यक्ष जे बांगलादेशाचं हे सत्ताविरोधी तथाकथित आंदोलन झालं आणि 5 ऑगस्टला सत्तांतरण झालं, तर सगळी जी आंदोलनाची शक्ती होती ती अचानक हिंदूच्या विरोधात कशी काय वळली. हिंदूचं मतदान हे विभाजित होत आहे, मुसलमान समुदायाचं मतदान हे विभाजित होत नाही आहे, आणि त्यामुळे हिंदू बहुसंख्य असून सुद्धा हिंदूचं इलेक्शन मध्ये नुकसान होत आहे. एक वेळ स्वतःचं अहित झालं तरी चालेल, पण देश समाज धर्म संस्कृतीचं अहित आमच्याकडून होऊ नये हे सांभाळणं म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य अंगीकारण आहे. नमस्कार, महा एम टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओंकारमय, कॅमेरावर आहेत नितेश काळे. विश्व हिंदू परिषद या संघटनेला 60 वर्ष पूर्ण झाली. आजवरचा विश्व हिंदू परिषदेचा नेमका प्रवास कसा होता आणि येत्या काळात विश्व हिंदू परिषद हिंदू समाजासाठी नेमकी कुठली कुठली कार्य ही देशभरात होणार आहे किंवा करणार आहे त्यानिमित्ताने या सर्व गोष्टींसाठी आपल्यासोबत बोलायला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंदजी परांडे आपल्यासोबत आहेत. मिलिंदजी, आपलं महा एम टी व्हीमध्ये खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. माझा पहिला प्रश्न हाच असेल की विश्व हिंदू परिषदेची आजवरची वाटचाल ही नेमकी कशी होती? विश्व हिंदू परिषदेची स्थापना जी झाली ती हिंदू समाजाकरता झाली. जगभरामध्ये राहणारा हिंदू समाज, त्याचं संघटन व्हावं, त्याचं रक्षण व्हावं, हिंदू संस्कृतीची रक्षा व्हावी, हिंदू जीवनमूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा याकरता पूज्य साधू संतांनी एकत्र येऊन जन्माष्टमीच्या दिवशी 29 ऑगस्ट 1964 विश्व हिंदू परिषदेची स्थापना याच मुंबईमध्ये केली, स्वामी चिन्मयानंदजींच्या सांदीपनी आश्रमामध्ये. आणि देशभरातल्या सगळ्या पंथ संप्रदायाचे साधू संत एकत्र आले, धर्माचारी एकत्र आले, विचारवंत एकत्र आले आणि त्यांनी ही स्थापना केल्यामुळे ही एवढी मोठी पुण्याई विश्व हिंदू परिषदेच्या पाठीशी आहे. परमपूजनीय गोळवलकर गुरुजी जे संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक होते त्यावेळेस, त्यांनी सुद्धा या कामामध्ये पुढाकार घेतला. म्हणून त्या काळापासून पूर्ण जगभरातल्या हिंदूंकरता, मुख्यतः भारतातल्या हिंदूंकरता सुद्धा विश्व हिंदू परिषद काम करते. आज आपलं काम या 60 वर्षामध्ये जगभरामध्ये 33 देशांमध्ये आता पसरलेलं आहे. मुख्य काम पण आपलं भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये सुद्धा एक खूप मोठं सेवा कार्याचं जाळं समाजातल्या कमजोर वर्गाकरता, वंचित वर्गाकरता विश्व हिंदू परिषदेने विणलंय. आपल्या जवळजवळ आता शिक्षण, स्वास्थ्य, आर्थिक रोजगार, महिला सशक्तीकरण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रामध्ये 4,500 पेक्षा जास्त प्रकल्प सुरू आहेत. आणि हर्षवर्धन राजांच्या काळानंतर जवळजवळ 100 वर्षांनी पहिल्यांदाच पूज्य साधू संतांच्या मार्गदर्शनामध्येच विश्व हिंदू परिषदेच्या मंचावर देशभरातले धर्माचार्य साधू संत एकत्र झाले. तर ही एक खूप विशेष घटना आहे. आणि पूज्य साधू संतांनी विश्व हिंदू परिषदेच्या मंचावर संपूर्ण समाजाकरता मार्गदर्शनाचे मुद्दे काय असले पाहिजे ह्याचा विचार आणि त्याकरता आवश्यक ते सगळे प्रयत्न सामूहिक रीतीने सुरू केले. आज मतांतरण झालेले जे हिंदू, ख्रिश्चन किंवा मुसलमान बनले तर त्यांना हिंदू धर्मामध्ये परत स्वीकारलं पाहिजे असं एकमुखाने पूज्य साधू संतांनी विश्व हिंदू परिषदेच्याच मंचावरनं सांगितलं. आणि म्हणून केवळ ज्या समाजामधून बाहेर जायचे दरवाजे उघडे होते तर त्या धर्मात परत येण्याचे सुद्धा दरवाजे त्यामुळे उघडले गेले आणि लाखो लाखो ख्रिश्चन आणि मुसलमान ज्यांची इच्छा होती हिंदू धर्मात येण्याची त्यांचा येण्याचा प्रवास सुरू झाला. आज आपल्या समाजामध्ये अनेक विषमता या संघर्षाच्या कालखंडामध्ये मागल्या 1,500 वर्षात आलेली आहे. तर या 1,000 वर्षामध्ये जे हे दोष आले, जसे अस्पृश्यतेचा विषय असेल, जातीभेदाचा विषय असेल, तर असे विषय घेऊन सुद्धा पूज्य साधू संतांनी विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरनं एकमुखाने हे म्हटलं की ह्याला धर्माची मान्यता नाही, ही एक सामाजिक कुरीती, धर्माची शिकवण नाही आणि म्हणून सामाजिक समरसतेचा हा अमृततुल्य संदेश हा विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरनच
पूज्य साधू संतांनी सामूहिकतेने दिला. त्यामुळे समरसतेचा विषय, सेवेचा विषय, खूप मोठी कामं, मग त्याच्याकरता अनेक उपक्रम समाजामध्ये, त्याच्याकरता जागरण विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे. आणि ज्याच्याकरता विश्व हिंदू परिषदात जगभर ओळखली जाते ते श्रीराम जन्मभूमीचं आंदोलन, की ज्याच्यामुळे हिंदू अस्मितेचं एक जबरदस्त जागरण देशामध्ये झालं आणि देशाच्या वैचारिक केंद्रबिंदूमध्ये हिंदुत्व येऊन बसलं. आणि गर्व से कौम हिंदू है असा एक स्वाभिमानाचा भाव हा संपूर्ण हिंदू समाजामध्ये, कोणत्याही जाती पाती पंथ संप्रदाय भाषा प्रांताचा हिंदू असो, त्याच्या हृदयामध्ये हा एक अस्मितेचा स्वाभिमानाचा भाव, त्याचं जागरण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या देशामध्ये हिंदूला अपमानित करून सुद्धा यशस्वी राजनीती केली जाऊ शकत होती, पण रामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर हिंदूचा अपमान करून अखिल भारतीय स्तरावर यशस्वी राजनीती करणं हे आता अशक्य आहे. त्यामुळे एक एवढं मोठं एक परिवर्तन, एक प्रभाव रामजन्मभूमीच्या ज्या आंदोलनामुळे झाला त्याचा परिणाम हे विश्व हिंदू परिषदेचं एक खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे असे विविध प्रकारचे, आणि मग हिंदू समाजाच्या सुरक्षेचे मुद्दे, आज गोवंशाची रक्षा करणारा हिंदू विश्व हिंदू परिषद सगळ्यात मोठं संघटन आहे. आपण 2 लाखापेक्षा जास्त गोवंशाची कसायांच्या हातून सुटका करतो दरवर्षी. आज हजारो लाखो मुली ज्या लव्ह जेहादला बळी पडतात त्यांना परत आणण्यामध्ये सिंहाचा वाटा विश्व हिंदू परिषदेचा आहे. आपण जवळजवळ 9-10 हजार मुली दरवर्षी अशा रीतीने परत आणतो. आणि मग जे मतपरिवर्तन होतंय ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्मामध्ये, मतामध्ये, मजहबामध्ये, तर त्यांना सुद्धा परत आणण्याचं कार्य आपण करतोच आहे. त्यामुळे लव्ह जेहाद असो, मतांतरण असो, अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन विश्व हिंदू परिषदेने समाजाच्या रक्षणाचं काम केलंय. समरसतेबद्दलच सांगायचं झालं तर आज विश्व हिंदू परिषदेने एकट्या तामिळनाडूमध्ये 20 हजारापेक्षा जास्त पुजाऱ्यांचं प्रशिक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 20% जास्तीत जास्त ब्राह्मण पुजारी असतील, बाकी सर्व जाती आणि जनजातींचेच, समाजातील संपूर्ण समाजाच्या सर्व वर्गांचे हे पुजारी आहेत. महिला पुजाऱ्यांच्या सुद्धा प्रशिक्षणामध्ये विश्व हिंदू परिषदेने खूप मोठं काम केलेलं आहे. तर असं विविध प्रकारचं काम समाजामध्ये, संस्काराचं जागरण, सेवेचं काम, सुरक्षेचं काम, आणि त्याच्याकरता एक व्यापक हिंदू संघटन. आज विश्व हिंदू परिषदेमध्ये आपण सदस्यता म्हणत नाही पण आपण त्याला हितचिंतक म्हणतो. तर आज विश्व हिंदू परिषदेचे देशभर 72 लाख हितचिंतक आहेत. आणि आपलं काम आज 60 हजारापेक्षा जास्त गावांमध्ये पसरलेलं आहे. आजचा तरुण वर्ग हा विश्व हिंदू परिषदेकडे कशा पद्धतीने बघतोय, किंवा त्यालाही असं वाटतंय का की आपणही विश्व हिंदू परिषदेसोबत यावं, किंवा तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्व हिंदू परिषद सोशल मीडियाच्या माध्यमातून काही करते का? तसे तर विश्व हिंदू परिषदेच्या 2 युवा संघटना आहेत. एक म्हणजे बजरंग दल, की ज्याच्यामध्ये जवळजवळ 34 लाख युवक जुळलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आपलं मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी. तर दुर्गा वाहिनी ही जी संघटना आहे ह्याच्यामध्ये युवती जुळतात. तर जवळजवळ आज युवती आणि म्हणजे दुर्गा आणि महिला मिळून 16 लाखापेक्षा जास्त महिला या विश्व हिंदू परिषदेसोबत जुळलेल्या आहे. तर सोशल मीडियावर सुद्धा आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आहोत, पण त्या कामाकडे आतापर्यंत आपण जास्त लक्ष दिलं नव्हतं. आपण पर्सन टू पर्सन, व्यक्ती व्यक्तीचा संपर्क, होम टू होम अशा प्रकारचा संपर्क, तो गृहसंपर्क अशा माध्यमातूनच आपण गेलो होतो. पण आता हळूहळू आपण सोशल मीडिया कामाकडे सुद्धा लक्ष देतोय. गेल्या 10 वर्षात झालेली हिंदू जनजागृती आणि त्यासाठी असलेलं विश्व हिंदू परिषदेचं योगदान, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतंय की मंदिराचा विषय घेऊन आपण खूप मोठं काम करतोय आणि रामजन्मभूमीच्या मंदिराच्या निर्माणामुळे समाजामध्ये मंदिरांबद्दलची खूप मोठी जागृती झाली आहे. म्हणजे आज अशा अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत समाजामध्ये की ज्या स्वतंत्र प्रतिभेने काम करतात, आणि त्या सगळ्यांची चिंता ही आहे की हिंदू मंदिरं कशी समाजाभिमुख बनतील, किंवा हिंदू मंदिरं संघटित होऊ शकतील का,
एका मंचावर येऊ शकतील का? तर हे जे एक जागरण झालेलं आहे, मला असं वाटतं की विश्व हिंदू परिषदेचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. समरसतेच्या दृष्टीने सुद्धा एक चांगलं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे आणि असं वातावरण निर्माण करण्यामध्ये आपली एक खूप मोठी भूमिका समरसतेच्या दृष्टीने आहे. आज आपापल्या जातीत किंवा भाषेत केवळ सेवा करणं असंच लोक समजत होते, पण एक सामाजिक आशय ठेवून संपूर्ण समाजाची सेवा आपल्या जाती, भाषा, पंथ, संप्रदायाच्या वरती उठून केली पाहिजे, प्रत्येक हिंदूची सेवा केली पाहिजे, हा भाव वाढवण्यामध्ये आपल्या हजारो सेवा प्रकल्पांचं खूप मोठं योगदान आहे. जे आपल्याकडे मराठीत म्हण आहे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तर आज असं चित्र आपल्या सेवा प्रकल्पांमधून दिसतंय की जे सेवित होते ते सेवा करणारे बनत आहेत. अशा खूप मोठ्या रामसेतूचं आंदोलन झालेलं आहे काही वर्षांपूर्वी, त्याच्यामध्ये सुद्धा एक स्वाभिमानाचा भाव हा जागृत झालेला आहे. 2008 नंतर विश्व हिंदू परिषदेचा युवक विभाग बजरंग दल यांनी आपण बुढा अमरनाथ आणि असे सगळे यात्रा, बाबा अमरनाथच्या यात्रा त्याच्या आधी सुरू झाल्या, तर अशा यात्रा हातात घेतल्यामुळे आपल्या आस्था बिंदूंच्या रक्षणामध्ये खूप मोठं योगदान झालेलं आहे. तशी लहान मोठं आंदोलनं विश्व हिंदू परिषदेने हातात घेतलेली आहे. आपण आत्ता चांगले संस्कार मुलांवर व्हावे म्हणून पूर्ण देशभराच्या हजारो शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांना आपण रामायण, महाभारत, महापुरुषांची चरित्र अशी शिकवतो की ज्याच्यामुळे हे आदर्श आमच्या लहान मुलांच्या समोर आले तर त्यांचं जीवन नीट चांगलं बनण्याकरता खूप मोठं एक हे साधन रूपाने बनलेलं आहे. आपण म्हणालात मागाशी की विश्व हिंदू परिषदेचं आज कार्य देशभर विस्तारलेलं आहे किंवा देशाबाहेर जगभरातही सुरू आहे. ईशान्य भारतामध्ये विश्व हिंदू परिषदेचं कार्य कशा प्रकारे सुरू आहे, विशेषतः ईशान्य भारतात? ईशान्य भारतामध्ये आपल्या माध्यमातून जेव्हा आपण प्रारंभ केला तर जवळजवळ 50 वर्षापूर्वी आपण तिथे काम सुरू केलं आणि त्या भागात उभारला गेलेला मला वाटतं पहिला प्रकल्प हा विश्व हिंदू परिषदेचा होता. त्यामुळे तिकडल्या जनजातींमध्ये हाफलाँग जिल्हा आहे, होजाई आहे, त्यानंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा कार्य उभं केलेलं आहे. त्रिपुरामध्ये सुद्धा आहे, त्यानंतर अन्यत्र सुद्धा ही सेवा कार्य उभी राहिलेली आहे. आणि जो भाग उग्रवादी चळवळींमुळे आणि उग्रवादी संघटनांच्या हिंसेमुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित होता, आज त्या भागामध्ये विश्व हिंदू परिषद ही सेवेच्या माध्यमातून गेली, साधू संतांच्या माध्यमातून गेली आणि तिकडल्या भागामध्ये जे मतांतरण आहे त्याचं प्रमाण कमी करण्यामध्ये खूप मोठं यश आलेलं आहे. आणि आज आपल्या सेवा प्रकल्पांमधनं मोठे झालेले मुलं आणि त्यामुळे संपर्कात आलेला समाजाचा वर्ग हळूहळू भारत म्हणून, हिंदुत्व म्हणून विचार करत आज कार्य करतोय, हे आपल्याला त्याची फलश्रुती आज दिसते. ज्या पद्धतीने आता जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, तर विश्व हिंदू परिषद तिथल्या काश्मीरी पंडितांपर्यंत पोहोचले काय, किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन काही जनजागृती वगैरे झाली आहे का? कसं आहे की ज्या भागामध्ये हिंदू राहतोय त्या संपूर्ण भागामध्ये आपला संपर्क खूप व्यापक प्रमाणात सुरू आहे आणि विश्व हिंदू परिषदेची तर ही निष्ठाच आहे की हिंदू हित हेच देशहित आहे, हिंदू हितामध्ये समाजाचं हित आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे, हिंदू हिताकरता मतदान झालं पाहिजे. तर हेच जागरणाचे विषय घेऊन आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज जागरण लोकसभेच्या वेळेस सुद्धा केलं आणि त्याचप्रमाणे आत्ता सुद्धा विधानसभेच्या वेळेस हेच बिंदू घेऊन विश्व हिंदू परिषद जनजागरण करेल. आपण कुठल्याही पक्षाचं किंवा दलाचं नाव घेऊन काम करत नाही. आपण एवढंच म्हणतो की हिंदू विषयांचा विचार करा, हिंदू हिताचा विचार करा आणि प्रत्येकाने ते लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे, हे आपल्या जागरणाचे बिंदू असतात. यावेळेस सुद्धा आपण तो प्रयत्न करू. समाजात अत्याचाराचं प्रमाण सुद्धा आता हल्ली हल्ली वाढताना दिसतंय,
तर अशा कृत्यांवर आळा घालण्यासाठी जनजागृतीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात संस्कार वर्गांची गरज आहे की संस्कार वर्गांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत किंवा मुलांपर्यंत पोहोचून त्या संदर्भात जनजागृती व्हायला हवी. तर यासाठी विश्व हिंदू परिषदेने त्या दृष्टीने काही विचार केला आहे का? आज आपल्या माध्यमातून दोन प्रकारचे प्रकल्प चालतात लहान मुलांमध्ये, तीन प्रकारचे. एक म्हणजे बालसंस्कार केंद्र. तर भारतातल्या जवळजवळ सगळ्या भाषांमध्ये आपण स्वतंत्र पाठ्यक्रम सुरू केलेला आहे. तर त्याच्यातून गीत, खेळ, कथा, संस्कार काही असे विषय घेऊन आपण हे बालसंस्कार केंद्र हे साप्ताहिक स्तरावर चालवतो. दुसरा भाग म्हणजे संस्कार शाळा. तर संस्कार शाळांमध्ये संस्कारांसोबत शिकवणी सुद्धा घेतली जाते आणि हा दैनंदिन प्रकल्प आहे. बालसंस्कार केंद्र हा साप्ताहिक प्रकल्प आहे आणि संस्कार शाळा हा दैनिक प्रकल्प आहे. तर त्या ठिकाणी जवळजवळ 2-3 तासाची संस्कार शाळा ही होते. त्या सुद्धा आता काही हजार या सुरू आहेत. बालसंस्कार केंद्र सुद्धा काही हजार सुरू आहेत. आणि आता आपण जो अजून एक विषय ज्याचा मी उल्लेख थोड्या वेळापूर्वी केला की 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या वर्गांकरता पूर्ण देशामध्ये भारतातल्या जवळजवळ सगळ्या भाषांमध्ये आपण आता रामायण याचं शिकवण्याचं काम करायचा प्रयत्न करतोय. तर लाखो विद्यार्थ्यांना रामचरित्र सांगणं आणि त्या कथेपासून माणुसकीच्या गोष्टी, चांगलं नागरिक असण्याच्या गोष्टी, चांगली पारिवारिक नाती असण्याचा विषय, देशभक्ती, धर्मभक्ती, शौर्य, पराक्रम, चारित्र्य अशा सगळ्या गोष्टींचं शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्यासोबतच आपल्या देशातले अनेक महापुरुष, त्यांचं चरित्र आणि त्यासोबतच महाभारत, तर असे विषय घेऊन आपल्या लहान मुलांना घडवण्याचं काम विश्व हिंदू परिषद करते. बांगलादेशमध्ये सध्या तिथल्या हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा त्यांच्यावरती तिथल्या मंदिरांवरती हल्ले होत आहेत, तर विश्व हिंदू परिषद तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी काही त्यांच्याकडनं काही विचार करण्यात आलाय का विश्व हिंदू परिषदेकडून? कसं आहे, आपल्या संघटनेची रचना त्या ठिकाणी तशा अर्थामध्ये नाही आहे आणि त्यामुळे आपण काय करू शकतो एका दुसऱ्या देशामध्ये याच्यावर काही मर्यादा येतात. परंतु जे कोणी बांगलादेशी हिंदू भारतात आले आहेत त्यांची सेवा, त्यांचं रक्षण करण्याच्या कामामध्ये आपण आहोत. आणि मग भारत सरकारशी भेटून आपण मध्ये होम मिनिस्टरना भेटून आलो, त्यानंतर आपण वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना, फॉरेन अफेअर्स आहे, डिफेन्स मिनिस्ट्री आहे, अशा लोकांना सुद्धा भेटलो आणि भारत सरकारनी बांगलादेश सरकारवर दबाव आणावा हा प्रयत्न आपण केला संपर्क करून. आणि मग भारत सरकारने त्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आपण अशा प्रकारेच करू शकलेलो आहोत. जे करोडो बांगलादेशी तिथनं इथे शरण घेण्याकरता याच्या आधी सुद्धा आलेले आहे, तर आज विश्व हिंदू परिषद पूर्ण देशामध्ये CAA जो आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, तर त्याचा उपयोग करून त्यांना नागरिकता मिळवून देण्याचा प्रयत्न करताय आता. आणि पाकिस्तानी आणि बांगलादेशी अशा हजारो लोकांना आपण आतापर्यंत नागरिकता मिळवून दिली जेणेकरून त्यांचं जीवन हे सुरक्षित झालेलं आहे. बांगलादेशातील हिंदू किंवा तिथले काही रहिवासी आपले हे हळूहळू आता भारतालगतच्या सीमेलगत येऊ लागलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये बांगलादेशी किंवा रोहिंग्यांची घुसखोरीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अशी परिस्थिती सध्या असताना जेव्हा तिथले बांगलादेशी हिंदू हे सीमालगत येत आहेत, तर त्यांना भारतामध्ये प्रवेश मिळावा किंवा त्यांना त्यांनी सुरक्षित ते राहावेत यासाठी काही विचार केला आहेत का? कसं आहे, हा प्रश्न केंद्र सरकारला उत्तर देण्याचा जास्त आहे. दुसऱ्या देशातले नागरिक येतील, त्यांना कसं घ्यायचं, काय घ्यायचं, ह्याची प्रक्रिया तर केंद्र सरकारला करावी लागेल, ती राज्य सरकारच्या सुद्धा हातात नाही आहे. पण अशी जर काही परिस्थिती आली आणि जर त्यांना स्वीकारलं गेलं तर विश्व हिंदू परिषद अशा आलेल्या सगळ्यांना मदत करेल. मला असं वाटतं की हिंदू समाजाने असा सुद्धा विचार केला पाहिजे की प्रत्यक्ष जे बांगलादेशाचं हे सत्ताविरोधी तथाकथित आंदोलन झालं आणि 5 ऑगस्टला सत्तांतरण झालं, तर सगळी जी आंदोलनाची शक्ती होती ती अचानक हिंदूच्या विरोधात कशी काय वळली?
आणि हिंदू प्रतिष्ठानांवर हल्ले, हिंदू परिवारांवर हल्ले आणि हिंदू पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले, पोलीस शिपायांवर हल्ले, महिलांवर हल्ले, मुलांवर हल्ले, हे जे काही चित्र दिसत आहे हे खूप भयानक चित्र आहे. आणि आता मागच्या आठवड्याभरापासून तर शाळांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या अनेक हिंदूंवर हा दबाव येतोय की त्यांनी तिथली ती नोकरी रेझिग्नेशन दिलं पाहिजे, सोडली पाहिजे. आज मला जे अत्यंत दुःखाची गोष्ट वाटते आणि चिंतेची गोष्ट वाटते भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने, की 5 ऑगस्ट नंतर भारतातल्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मुसलमानांच्या एका वर्गाने आणि काही कम्युनिस्ट हिंदूंनी असं लिहिलं की जे बांगलादेशात घडलंय ते फार चांगलं घडलंय आणि आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अशा घटना भारतात केव्हा घडतील ह्याची आम्ही वाट पाहतोय. अशा म्हणजे जितक्या भयानक गोष्टी बांगलादेशामध्ये घडल्या, दुकानं लुटली गेली, घरं लुटली गेली, लोकांना अत्यंत क्रूरतेने मारण्यात आलं, महिलांवर अत्याचार झाले, या घटना कोणी अशी इच्छा करू शकते की भारतात घडावं, हा खूपच मोठा चिंतेचा विषय आहे. आणि म्हणून अशी हिंसा करण्याकरता जर कोणी उतारू झालं, अशी हिंसा भडकवण्याचा जर भारतात प्रयत्न झाला तर सरकार, पोलीस, मिलिटरी जे करायचं ते करेलच, पण त्याशिवाय सुद्धा हिंदू समाजाने मला वाटतं ह्याच्या बाबतीत फार सतर्क राहिलं पाहिजे. कारण प्रत्येक गावात दुर्भाग्याने पोलीस नाही आहे आणि जर अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपल्या कुटुंबाचं, स्वतःचं रक्षण करण्याची आपली सिद्धता आहे का, आणि नाही तर मग काय करायचं, ह्याचा विचार हिंदू समाजाने केलाच पाहिजे असं या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हा देखील एक विश्व हिंदू परिषदेने धरलेला महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल आणि त्याबद्दल विश्व हिंदू परिषदेने काही विचार केले आहेत का? विश्व हिंदू परिषदेने एक चिंतन गट निर्माण केलाय, थिंक टँक निर्माण केलेला आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे खूप प्रथितयश वकील, त्यानंतर अनेक हायकोर्टांचे चीफ जस्टिसेस रिटायर्ड, त्याच्यानंतर काही साधू संत धर्माचार्य आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, असं आपण बसून त्याचं एक मॉडेल तयार केलेलं आहे. आणि मध्ये कर्नाटक सरकारने घोषणा केली होती की आपण सगळी मंदिरं हिंदूंच्या ताब्यात देऊ, तर आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही आपला हा जो प्रयोग आहे तो पहिल्यांदा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून कदाचित कर्नाटक सरकारसोबत बोलणं करून करू शकू. परंतु दुर्भाग्याने ते इलेक्शन हरले आणि त्यामुळे हा प्रयोग काही होऊ शकला नाही. पण अशा प्रकारचं एक मॉडेल तयार केलं गेलेलं आहे की ज्याच्यामध्ये 2-3 विषयांची चिंता, एक म्हणजे ट्रस्टीची नियुक्ती कोण करेल, कसं करेल, आणि मंदिराचे न्यासी किंवा ट्रस्टी बनण्याकरता मंदिराच्या संचालनामध्ये, प्रॉपर्टीच्या सगळ्या कार्यामध्ये, संपत्तीच्या अचल अचल दोन्ही संपत्तीच्या उपयोगामध्ये संपूर्ण सहभाग, समाजाच्या सर्व जाती वर्गांचा सहभाग असला पाहिजे, अशा प्रकारची ही रचना आपण बनवतोय. त्याच्यानंतर मंदिराची संपत्ती हिंदूची आहे आणि त्यामुळे हिंदूंकरताच ती उपयोगात आली पाहिजे, दुसऱ्या कोणाही करता उपयोगात यायला नको, आणि धर्माच्या प्रचाराकरता आणि समाजाच्या सेवेकरता ती उपयोगात आली पाहिजे, या दृष्टीने या मॉडेलमध्ये एक आपण बसवलेलं आहे प्रक्रिया. आणि तिसरा विषय की मंदिरासोबतचे बाबतचे जे सगळे प्रश्न आहे ते हिंदूचे प्रश्न आहेत, सगळेचे सगळे, मग भाडेकरू असेल, पुजारी असेल, जमिनी असतील, वगैरे वगैरे. मग डिस्प्युट रिझोल्युशन, काही समस्या आल्या तर पुन्हा सरकार दरबारी जावं लागेल, पुन्हा तेच कुचक्र सुरू होईल. आणि म्हणून डिस्प्युट रिझोल्युशन मेकॅनिझम, किंवा जर प्रश्न आले तर ते सोडवण्याची प्रक्रिया काय राहील, अशा दोन्ही तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण एक मॉडेल तयार केलेलं आहे. सौभाग्याने रामरायाची इच्छा झाली तर लवकरात लवकर त्याचा प्रयोग आपण कुठेतरी करू. एकदा हा प्रयोग पब्लिक डोमेन मध्ये जर आला मग त्याच्यावर समाजाच्या सूचना येतील आणि अधिक चांगल्या पद्धतीने मग हे मॉडेल आपण राबवू शकू अशी आपल्याला वाटतंय. सध्या लँड जिहाद, लव जिहाद आणि नव्याने योग घातलेला वॉर जिहाद, हे जिहादी वृत्तीचं नवीन एक प्रकारे पॅटर्न सध्या आपल्याला चालताना दिसतोय, तर याकडे आपण कसं पाहतो आणि यालाच जोडून म्हणजे की सरकारने आता घेतलेला वक्फ बोर्ड संदर्भातला जो निर्णय आहे
तर त्या दोन्ही गोष्टीकडे आपण कसे पाहता? काय मतांतरण तर थांबलंच पाहिजे आणि मुसलमानांच्या समाजाच्या एका वर्गाचा प्रयत्न लव जिहाद करण्याचा जो असतो तो मतांतरणाकरताच असतो. आणि एक हिंदू स्त्री जर मुसलमान बनली तर अनेक पिढ्यांचं ती नुकसान करेल, हिंदू समाजाचंही नुकसान होईल आणि म्हणून हा खूप मोठ्या धोक्याचा विषय आहे. आज विश्व हिंदू परिषद अशा मुलींना परत आणणार, विश्व हिंदू परिषदेचा युवक विभाग बजरंग दल अशा मुलींना परत आणणारं सर्वात मोठं संघटन आहे. आपण अशा हजारो मुली परत आणतो, त्यांना एक पुन्हा सन्मानाचं जीवन देण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं लग्न करून देण्याचा प्रयत्न, हे सगळे विषय आपण करतोय. पण ही समस्या खूप मोठी आहे. आणि दुसरा विषय म्हणजे वोट जिहाद आहे. तर हिंदू समाजाने या सगळ्या विषयांबद्दल, जमिनीचे जिहाद आहेत वगैरे, हिंदू समाजाने खूप सतर्क असलं पाहिजे. कारण या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा मुसलमान समुदायाने एकगठ्ठा मत करून एक प्रकारे हिंदू विचाराचा कॅन्डिडेट किंवा जो कोणी होता लोकसभेकरता उभा राहिलेला, त्यांचा सांसद सदस्य म्हणून बनायला ज्यांनी तयारी केली होती, त्याला हरवण्याकरता त्यांनी मतदान केलेलं आहे. हिंदूचं मतदान हे विभाजित होत आहे, मुसलमान समुदायाचं मतदान हे विभाजित होत नाही आहे. आणि त्यामुळे हिंदू बहुसंख्य असून सुद्धा हिंदूचं इलेक्शनमध्ये नुकसान होत आहे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की हिंदू समाजाने खूप विचारपूर्वक हिंदू हिताकरताच मतदान केलं पाहिजे आणि शतप्रतिशत मतदान केलं पाहिजे. हिंदू समाजाचं मतदान 40-50% होत आहे, मुसलमान समुदायाचं मतदान 80% होत आहे. आणि त्यामुळे कमी नंबर असून सुद्धा आज असंघटित असल्यामुळे इलेक्शनमध्ये हिंदू विचाराचा जो कॅन्डिडेट आहे तो पडतोय. आणि म्हणून शतप्रतिशत हिंदू मतदान, हिंदू हिताकरता मतदान, या दोन्ही दृष्टीने विश्व हिंदू परिषद प्रयत्न करते आणि समाजाने सुद्धा याचा विचार करून मतदान केलं पाहिजे. वक्फ बोर्डाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हा चांगला कायदा सरकारने आणलेला आहे आणि 40 जास्त जवळजवळ त्याच्यामध्ये सुधारणा या सुचवलेल्या आहेत. तर मला वाटतं हा पारित व्हावा, हे खूप चांगलं पाऊल आहे. आणि जे असीमित अधिकार वक्फ बोर्डाला दिले गेले आहेत ते म्हणजे रद्द केलेच पाहिजे. खरं म्हणजे वक्फ बोर्डच रद्द केलं पाहिजे, पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एवढं जरी झालं तरी खूप चांगलं होईल. मतांतरणाच्या विरोधामध्ये कायदा जो आलेला आहे आज 8 राज्यांमध्ये, तर त्याच्यामध्ये जागरण करण्यामध्ये, मसुदा तयार करण्यामध्ये, राजकीय पक्षांशी चर्चा करण्यामध्ये, सरकारच्या विविध डिपार्टमेंटशी चर्चा करण्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचं एक महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. भारतातील लोकसंख्या पाहता हिंदूंची टक्केवारी ही 8% कमी झालेली आपण आपल्याला कळलंय. तर हा हिंदू समाजासाठी भविष्यात असलेला एक धोका आहे असं वाटतं का? हे जे एक असंतुलन निर्माण झालेलं आहे हिंदू लोकसंख्येमध्ये, आणि मला वाटतं 2000 पहिल्यांदा हिंदू लोकसंख्या 80% खाली पहिल्यांदा गेलेली आहे. आणि याची 4 प्रमुख कारणं दिसतात जी आपण बोललो. एक म्हणजे मतांतरण, की हजारो ख्रिश्चन संघटना, मिशनरी संघटना या हिंदूला मतांतरित करण्याकरता लागलेल्या आहे. विदेशातून धन येतंय, लव जेहाच्या माध्यमातून मुसलमान समुदायांचा एक वर्ग लागलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जी मुस्लिम घुसपेट ब्रह्मदेश आणि म्यानमार आणि बांगलादेशातून होते त्याच्यामुळे सुद्धा हिंदू लोकसंख्येचं प्रमाण कमी होत आहे. आणि चौथा विषय की ज्याच्याबद्दल खूप गंभीरपणे चर्चा केली पाहिजे तो म्हणजे हिंदूंचा फर्टिलिटी रेट, म्हणजे जन्मदर. आज एक महिला आपल्या जीवन काळामध्ये किती मुलांना जन्म देते याला तो जन्मदर मानला जातो. जगभरातल्या कुठल्याही देशामध्ये कुठल्याही समुदाय आणि धर्माकरता एक आकडा पक्का आहे, तो जगभर सारखा आहे आणि तो म्हणजे रिप्लेसमेंट रेट. 2.1 एवढा आकडा असला तर समुदाय टिकून राहतो. म्हणजे काय? तर आई वडील वारले तर दोन्ही आबादी कमी झाली, लोकसंख्या कमी झाली, आणि दोन मुलं जर घरी असतील तर पुन्हा दोन्ही लोकसंख्या वाढली. म्हणून त्याला रिप्लेसमेंट रेट म्हणतात. ज्या समुदायाचा रिप्लेसमेंट रेट हा 2.1 खाली जातो, बर्थ रेट,
तर मग तो रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. आणि असं जर खूप दिवस चालू राहिलं आणि हा जर खूप जास्त खाली आला तर मग त्याला सुधरवायला अनेक पिढ्या लागतील, कदाचित ते शक्य सुद्धा होणार नाही आणि त्या समुदायाचा नाश होईल. आज भारतामध्ये जो 2021 बर्थरेट आलेला आहे भारताचा, तो 1.92 आहे. 2015 जो मुसलमान समुदायाचा बर्थरेट आलेला आहे म्हणजे फर्टिलिटी रेट, तो 2.5 होता. आणि 2019 एस्टिमेटेड रेट 2.3 होता मुसलमानांचा. जर 2021 पूर्ण देशाचा 1.92 आहे आणि मुसलमान समुदायाचा जर 2.5 किंवा 2.3 काही सुद्धा आपण धरला, तर 1.92 एव्हरेज येण्याकरता हिंदूच जे काही जन्मदर आहे तो त्याच्याहूनही कमी असेल, हे वास्तविक सत्य आहे. आणि हा खूप खतरनाक गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी हा विचार केलाच पाहिजे की आपल्या घरामध्ये किमान 2 मुलं असली पाहिजे. आज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या नावावर, शिक्षणाच्या नावावर आज लोक म्हणतात की नको आम्हाला जास्त मुलं नको, किंवा महिला आणि पुरुष आज उशिरा विवाह करतात 30 आणि 35 व्या वर्षी, की ज्याच्यामुळे सुद्धा फर्टिलिटी रेटवर खूप परिणाम होतोय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे करिअर करता आज मुलं व्हायला नको अशी सुद्धा मानसिकता वाढत चालली आहे. तर ही जी काही वेगवेगळी कारणं, ही वेगवेगळी कारणं हिंदू समाजाकरता खूप धोक्याची आहे. आणि म्हणून आजच्या तरुण पिढीनी, सर्व कुटुंबांनी हा विचार केलाच पाहिजे की आपल्या कुटुंबामध्ये 2 मुलं असली पाहिजे. हा केवळ आपल्या स्वतःचा प्रश्न नाही आहे, तर संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा सुद्धा विषय आहे. आणि म्हणून हे असं घडावं हे खूप आवश्यक आहे की प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये 2-3 तरी असलीच पाहिजे. तुम्ही मगाशी गोहत्या आणि गोरक्षक यांचा उल्लेख केला. आज देशभरामध्ये काही ठिकाणी गोरक्षकांवर देखील हल्ले होताना दिसत आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे गोरक्षेचं कार्य अत्यंत कठीण काम आहे. त्याच्याकरता मनगटात बळ पाहिजे आणि खूप काळीज खूप पक्क पाहिजे, जसं म्हणतात आपल्याकडे मराठीमध्ये. आज गोमातेला पाणी आणि चारा खिलवण्याचं काम तर सगळेजण करू शकतील, पण कसायांच्या हातून गोवंश सोडवण्याचं काम ह्याच्याकरता वेगळा कलेजा लागतो. आणि म्हणून याच्याकरता मला असं वाटतंय की जे तरुण काम करत आहेत त्यांचं खरोखरच अभिनंदन केलं पाहिजे. आज आपण 1000 टन दुधाचे सगळे पदार्थ हे विदेशातून आयात करतोय आणि 1000 गोवंश हा प्रतिदिवशी कायदा तोडून मारला जातोय. लोक मॉब लिंचिंगच्या गोष्टी करतात, त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे. 1000 वेळा रोज कायदा तोडला जाऊन गोवंश मारला जातोय ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे. आणि हिंदू समाजाने थोडीशी जर प्रतिक्रिया दिली त्याचं एवढं सगळं एक बाज म्हणजे हे केलं जातंय मोठा आवाज. आणि आज आम्ही आत्ता घटना घोषित केलेल्या आहे, जवळजवळ 100 घटनांची सूची पेपरमध्ये आपण प्रसिद्ध केली आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये, की किती ठिकाणी या कसायांनी पोलिसांवर, गोरक्षकांवर आणि सुरक्षाकर्मींवर स्वतःहून हल्ले केले ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि म्हणून असं वाटतंय की देशामध्ये गोरक्षेचा कायदा आला पाहिजे, तो आजही नाही आहे. आणि विश्वहिंदू परिषद आपल्या जन्मापासून ह्याच्याकरता प्रयत्न करत आहे की केंद्रीय कायदा आला पाहिजे आणि जो कायदा आहे तो नीटपणे त्याचं पालन झालं पाहिजे. म्हणून हा एक प्रयत्न आहे. आणि दुसरा विषय, विश्वहिंदू परिषद हा प्रयत्न करते की आज रासायनिक खताचा वापर हा शेतामध्ये खूप वापर वाढलेला आहे, रासायनिक कीटनाशकांचा वापर वाढलेला आहे आणि त्यामुळे आमची जमीन, आमचं भोजन आणि आमचं शरीर तिन्ही विषाक्त होऊन गेलेलं आहे, रोगांचं कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि म्हणून गोवंश आधारित कृषीचं प्रशिक्षण, की गोवंशाला कृषीमध्ये पुन्हा प्रतिष्ठित करणं, की जेणेकरून तो विकला जाणार नाही, हा मोठा प्रयत्न आपण करतोय. आत्ता आपण जवळजवळ दरवर्षी 30-40 हजार शेतकऱ्यांना गोवंश आधारित शेतीचं प्रशिक्षण विश्वहिंदू परिषद देते. त्यामुळे अशा प्रकारच्या शेतीचं प्रमाण वाढवणं जेणेकरून गायीची रक्षा होईल हा प्रयत्न आपण करतोय. शेवटचे 2 प्रश्न. एक तर महत्वाचं म्हणजे की जो ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे की विश्व हिंदू परिषद याकडे काय करेल, तर प्रश्न असा आहे की
राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेची असलेली भूमिका ही तर सर्वज्ञात होतीच, पण आता काशी आणि मथुरेबाबत विश्व हिंदू परिषदेने काही विचार केलाय का? असं हे हिंदू समाजानेच विचार केलेला आहे. राम जन्मभूमी करता सुद्धा हिंदू समाजच 500 वर्षापासून लढत होता. प्रचंड बलिदान, लाखो लोकांचं बलिदान. विश्व हिंदू परिषद 1984 पासून त्या आंदोलनाशी जुळलं. समाज सोबत होताच त्यामुळे समाजाचंच आंदोलन होतं. पूज्य संतांच्या मार्गदर्शनामध्ये हे आंदोलन यशस्वी झालं आणि भगवंताचं मंदिर आता अयोध्येमध्ये बनतंय. या मंदिराचा संकल्प घेताना हिंदू समाजाने हा संकल्प केलाच होता की काशी आणि मथुरेचं सुद्धा मंदिर बांधू म्हणून. आणि मला वाटतं हिंदू समाजाच्या संकल्पाचं बळ आहे की जो संकल्प हिंदू समाजाने केलेला आहे काशी मथुरेचा सुद्धा हिंदू समाज तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न की हिंदूंसमोरील सध्याची आव्हानं काय आहेत आणि त्यासाठी हिंदूंनी नेमकं काय केलं पाहिजे, की विश्व हिंदू परिषदेकडनं त्यासाठी कार्य तर सुरूच आहे पण प्रत्येक हिंदूंनी सुद्धा आज जागृत होऊन समाजामध्ये समाजासाठी कार्य केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? 5-6 गोष्टी आहे छोट्या छोट्या की ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एक तर आज कोर्टामध्ये गेलं तर फॅमिली कोर्टामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विवाह विच्छेदाचे विषय येत आहेत. एकेका जिल्ह्यामध्ये अशा 1000 केसेस आहेत एकेका जिल्ह्यामध्ये दरवर्षी. आणि म्हणून आपल्या कुटुंबाला नीट सावरलं पाहिजे. घरी एकत्र बसणं, सत्संग म्हणून बसणं, आपल्या धार्मिक ग्रंथांचं वाचन, आपली पोरं बाळं आई बाप भाऊ बहीण अशा सगळ्यांनी बसून आज हिंदू समाजाने सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांचा विचार केला पाहिजे. धर्माचं अधिष्ठान पक्क केलं पाहिजे तर परिवाराचं रक्षण होईल एक गोष्ट. त्यामुळे आपलं कुटुंब सांभाळणं, परिवार टिकवणं, विवाह संबंध टिकवणं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं मी जसं म्हटलं तसं प्रत्येक हिंदू घरामध्ये 2-3 मुलं असलीच पाहिजे हा दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे की जे या सामाजिक कुरीती हिंदू समाजामध्ये आलेल्या आहे, जातीभेदाचा विषय आहे, हुंड्याचा विषय आहे किंवा कन्याभ्रूण हत्येचा विषय आहे की जे आमच्या धर्मालाही मान्य नाही आहे आणि धर्माची शिकवणूक सुद्धा नाही आहे, आणि या गोष्टींमुळे हिंदू समाज आतून कमजोर बनतोय. आणि म्हणून संपूर्ण हिंदू हा माझा आहे या समरसतेच्या भावनेने जातीभेदाच्या आचरणापासून आम्ही दूर गेलं पाहिजे आणि सामाजिक समरसतेलाच आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे हा दुसरा विषय आहे. तिसरा विषय की पर्यावरणाची रक्षा खूप आवश्यक आहे. हिंदू धर्माच्या आणि हिंदू संस्कृतीच्या आचरणाने पर्यावरणाला कधी नुकसान नाही झालेलं आहे, पण आज इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली, पश्चिमी सभ्यता आली आणि 300-400 वर्षामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, सेव अर्थ वगैरे वगैरे गोष्टी सुरू होऊन गेल्या. आणि म्हणून पर्यावरणाच्या रक्षणाकरता हिंदू समाजाने प्रयत्न केला पाहिजे. सामान्य माणूस प्लास्टिकचा उपयोग टाळणं, पाणी वाचवणं आणि वृक्ष लावणं अशा पद्धतीने तरी किमान पर्यावरणाच्या कार्याला मदत करू शकतं हे खूप महत्वाचं आहे. एक स्वदेशीचा विषय जर आपल्या देशाला खूप वरती आणायचं असेल, विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ करायचं असेल तर स्वभाषा, स्वभूषा, आपल्या वस्तूंचा वापर आणि स्वची संकल्पना काय, की हिंदू असणं म्हणजे काय, भारतीय असणं म्हणजे काय, आपलं राष्ट्र म्हणजे काय, आपला देश म्हणजे काय, स्वाधीनता काय, स्वतंत्रता काय, स्वतंत्र काय, या सगळ्या गोष्टी स्वदेशीमध्ये येतात. त्याचा विचार करून आपलं जीवन सुंदर बनवलं पाहिजे आणि ह्याच्यासोबतच एक चांगलं नागरिक आम्ही कसं बनवू शकतो. चांगलं नागरिक बनायकरता कायद्याचं पालन, आम्ही मतदान करतो का, मतदान केवळ अधिकार नाही आहे ते कर्तव्य सुद्धा आहे. आणि म्हणून प्रत्येक हिंदूंनी, प्रत्येक नागरिकांनी हे नागरिक कर्तव्य बजावलं पाहिजे. आम्ही इन्कम टॅक्स भरतो का, प्रत्येकाने भरला पाहिजे. टॅक्स वाचवायला नको, टॅक्स चोरी करायला नको, त्यामुळे ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजे, सार्वजनिक संपत्तीचा वापर कसा करायचा. आणि मुख्य म्हणजे एक चांगलं नागरिक म्हणून राष्ट्रीय चारित्र्य अंगीकारलं पाहिजे. राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे काया वाचा मनसा माझ्या हातून समाज आणि देशाचं, धर्माच्या, संस्कृतीचं अहित नको व्हायला, हे खूप सांभाळलं पाहिजे. एक वेळ स्वतःचं अहित झालं तरी चालेल, पण देश, समाज, धर्म, संस्कृतीचं हित आमच्याकडून होऊ नये
हे सांभाळणं म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य अंगीकारण आहे. मला असं वाटतं की हे सगळे विषय आहेत, आपल्या आस्थेच्या बिंदूंचं रक्षण, देशभक्ती, या सगळ्या गोष्टींची आज गरज आहे, जे ज्याच्याकरता विश्व हिंदू परिषद सुद्धा प्रयत्न करेल, आमचे कार्यकर्ते स्वतःच्या जीवनापासून प्रयत्न करतील, आणि समाजामध्ये सुद्धा सगळ्यांनी हे जर केलं तर आपला देश, धर्म, संस्कृती आणि समाज विश्वामध्ये पुन्हा सिरमोर बनेल हे मला वाटतं. धन्यवाद. नक्कीच. म्हणजे ज्याप्रमाणे मिलिंदजींनी आता सांगितलं की हिंदूंनी स्वतःपासून सुरुवात करून काय करायला पाहिजे, म्हणजे नेमकी कुठली संघटनाच पाऊल उचलून करेल असं नाही, तर स्वतःहून आपल्यापासून आपण सुरुवात करू, तेव्हा कुठे हिंदू संघटित होईल आणि समाजासाठी कार्य करायला सुरुवात करेल. धन्यवाद मिलिंदजी, आपण वेळात वेळ काढून मायम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीसंदर्भात. असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.